विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी गणित विभाग दोन प्रकरण नऊ प्रमाण आणि व्यस्त प्रमाण डायरेक्ट प्रपोशन अँड इनव्हर्स प्रपोशन या ठिकाणी व्यस्त प्रमाणाचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी काही उदाहरण आणि व्यस्त प्रमाण काय आहे हे समजावून घ्यायचं आहे वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद खड्डे खणायचे आहेत त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो पंधरा स्वयंसेवकांना या ठिकाणी नव्वद भागिले पंधरा म्हणजे पंधरा सक नव्वद सहा दिवस लागतात बरोबर आणि दहा स्वयंसेवकांना नव्वद भागिले दहा नऊ दिवस लागतात म्हणजे या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या आणि खड्डे खंडण्यासाठी लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाण आहे का स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर कामाचे दिवस कमी होतात म्हणजे स्वयंसेवक व दिवस यांच्या संख्यांचा गुणाकार स्थिर आहे यासारख्या संख्या या व्यस्त प्रमाणात आहेत असे म्हणतात ओके पहा स्वयंसेवक आणि दिवस या ठिकाणी पंधरा स्वयंसेवक आणि दिवस सहा पंधरा सक् नव्वद या ठिकाणी दहा स्वयंसेवक आणि नऊ दिवस दहा नव्हे नव्वद हा गुणाकार स्थिर आहे म्हणून या ठिकाणी स्वयंसेवक आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे कारण यांचा गुणाकार स्थिर असतो ओके भागाकार स्थिर असेल तर समप्रमाण गुणाकार स्थिर असेल तर व्यस्त प्रमाण आणखी एक उदाहरण पाहूया समजा स्वतःला एका संग्रहातील अठ्ठेचाळीस उदाहरणे सोडवायची आहेत तिने रोज एक उदाहरण सोडवलं तर तिला अठ्ठेचाळीस दिवस लागतील तिने रोज आठ उदाहरणे सोडवली तर तो संग्रह पूर्ण करण्यास तिला अठ्ठेचाळीस छेद आठ आठ संघ अठ्ठेचाळीस सहा दिवस लागतील इथं उदाहरणांची संख्या आणि दिवसांची संख्या अठ्ठेचाळीस गुणले एक इथं या ठिकाणी उदाहरणांची संख्या आठ आणि दिवसांची संख्या सहा आठ गुणले सहा अठ्ठेचाळीस म्हणजे या ठिकाणी हे व्यस्त प्रमाण आहे कशासाठी का तर या ठिकाणी रोज लागणारे दिवस आणि उदाहरणांची संख्या यांचा गुणाकार स्थिर आहे आठ गुणलेले सहा परत या ठिकाणी रोज बारा उदाहरणं सोडवली तर बारा चौक अठ्ठेचाळीस चार दिवस लागतील पुन्हा बारा गुणले चार इथं एक उदाहरण सोडवलं रोज तर अठ्ठेचाळीस दिवस लागतील म्हणजे आठ गुणले सहा बारा गुणले चार आणि अठ्ठेचाळीस गुणले एक हा गुणाकार स्थिर आहे म्हणजे व्यस्त प्रमाण आहे सम व्हॉल्टियर्स हॅव गॅदर्डर टू डी नाईन्टी पीट्स फॉर ए ट्री प्लांटेशन प्रोग्रॅम वन

are the number of pits and the number of volunteers in here yes direct inverse proportion if the number of volunteers here decreases more days are required and if the number of volunteers increases fewer days are required for the job however the product of the number of days अँड द नंबर ऑफ व्हॉलंटियर्स रिमेन्स कॉन्स्टंट वी सेड दॅट दिंबर आर इन इन्वर्स प्रपोशन ओके यावर आधारित सर्वसंच अडतीस प्रॅक्टिस सेट नंबर थर्टी एट आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे एका शेताची खुरोपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आणि पंधरा मजुरांना किती दिवस लागतील इफ ट्वेल्व लेबर्स से टेक सेवन्टी सो सॉरी फाईव्ह वर्कर्स टेक ट्वेल्व डेज टू वीक ए फिल्ड हाऊ मेनी डेज वूड सिक्स वर्कर्स टेक अँड हाऊ मेनी डेज वूड फिफ्टीन वर्कर्स टेक या ठिकाणी मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे या ठिकाणी मजुरांची संख्या वाढवली की लागणारे दिवस कमी होणार आहेत बरोबर आणि मजुरांची संख्या या ठिकाणी कमी केली तर लागणारे दिवस वाढणार आहेत या ठिकाणी एक बाब वाढत असेल तर दुसरी कमी होते म्हणून मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे सहा मुजुरांना एक दिवस लागतील ला असे मांडला पण समजा तर या ठिकाणी मजुरांची संख्या त्याला लागणारे दिवस एक सहा गुणले एक्स बरोबर पाच मजुरांना बारा दिवस लागतात पाच गुणले बारा म्हणून एक्स बरोबर हे गुणिले सहा पदेड गेंतर बारा होणार पाच गुणले बारा छेद सहा सायदुनी बारा पाय दुनी दहा दिवस लागतील सहा मुजुरांना दहा दिवस लागतील त्याच पद्धतीनं पंधरा मजुरांना पंधरा गुणले एकस बरोबर पाच गुणले बारा पंधरा पल्ली होणार पाच एके पाच तिरक पंधरा आणि तीन एके तीन चौक बारा चार दिवस लागतील म्हणजे पंधरा मजुरांना चार दिवस लागतील ओके हिअर द नंबर ऑफ वर्कर्स अँड डेज टेकन बाय देम टू कम्प्लीट वर्क आर इन इनवर्स प्रमोशन लेट सिक्स वर्कर्स टेक सिक्स डेज देअर फॉर सिक्स इन टू सिक्स इन्टू एक्स इज इक्वल टू फिफ्टीन ट्वेल्व ट्वेल्व्ह लेट सिक्स वर्कर्स लेट टेक एक्स डेज दर इन टू एक्स इज इक्वल टू फाईव्ह इन टू ट्वेल्व देर पर एक्स इज इक्वल टू फाईव्ह इन टू ट्वेल्व आपण सिक्स डिवायडिंग ट्वेल्व बाय सिक्स वी गेट टू फाईव्ह इन टू टेन एक्स इज इक्वल टू Ten days six workers will take ten days similarly. 15 into x is equal to 5 into 15x is equal to 5 into 12 in divided by 15. Dividing numerator and denominator by 12. Uh, numerator 12 and denominator 15 by 3. We get 4 upon 3. Okay. So sorry here 5. डिवायडिंग ट्वेल्व अपॉन फिफ्टीन बाय थ्री वी गेट फोर अपॉन फायव्ह फाय फाय कॅन्सल हेअर रिमेन फोर डेज देअर फॉर फिफ्टीन वर्कर्स विल टेक फोर डेज प्रश्न दुसरा आहे मोहनरावांनी रोज चाळीस पाणी याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करावायचे असल्यास दररोज किती पाणी लागतील मोहनराव टूक टेन डेज टू फिनिश ए बुक रिडिंग फॉर्टी डेज फॉर्टी पेजेस एवरी डे हाऊ मेनी पेजेस मस्ट बी रीड इन ए डे टू फिनिश इट इन एट डेज या ठिकाणी पहा चाळीस पाणी रोज वाचली तर दहा दिवस लागतील रोज या ठिकाणी आठ दिवसात पूर्ण करायचे पूर्वी दहा दिवसात पूर्ण व्हायचं आठ दिवसात पूर्ण करायचं आहे म्हणजे दोन दिवस कमीच म्हणजे पानांची संख्या वाचण्याची दररोजची वाढली पाहिजेत म्हणजेच या ठिकाणी पानांची संख्या आणि लागणारे दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे आणि आठ दिवसात ला या ठिकाणी वाचून पूर्ण करायचे असेल तर दररोज एक स पाने वाचावे लागतील असे मानूया आपण पहा या ठिकाणी येथे वाचलेल्या पानांची संख्या आणि लागणारे दिवस यामध्ये व्यस्त चलन आहे किंवा व्यस्त प्रमाण आहे आठ दिवसात ते पुस्तक पूर्ण करण्यासाठी एक स दिवस लागतात असे मानू म्हणून आठ गुणले एक सबरोबर चाळीस गुणले दहा या ठिकाणी आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस आहे ते एक सरोबर चाळीस दिवसात चाळीस पाने रोज वाचले तर दहा दिवसात <usas> पूर्ण व्हायचं म्हणून या ठिकाणी हा जो गुणाकारा लागणारे दिवस आणि या ठिकाणी वाचलेली पाने यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणजे व्यस्त प्रमाण आहे आठ गुणिले आहेत ते पलीकडे चाळीस गुणिला दहा भागिले आठ एक आठ आता पंचेचाळीस दहा पाचा पन्नास ओके एक्स बरोबर पन्नास म्हणजे आठ दिवसात ते पुस्तक पूर्ण करण्यासाठी रोज पन्नास पाने वाचावी लागतील ओके हिअर पेजेस दंद Here, pages read per day and the number of days to complete the reading a book are in the inverse proportion. Let the number of pages read be x to complete reading the book 8 days. Therefore, 8 into x is equal to 40 into 10. x is equal to 40 into 10 upon 8. 8 into 5, 40. Dividing 40 by 8, we get 5. Here, 5 into 10, 50. x is equal to 50. फिफ्टी पेजेस शुड बी रीड टू कम्प्लीट रीडिंग द बुक इन एट डेज ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्याने सहकार्य करावे धन्यवाद